हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र, प्रकरण नंबर 2, प्रकरणाचं नाव आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या प्रकरणाच्या खाली पान नंबर 70 व 71 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे, जे काही प्रश्न आलेले आहे, त्या सर्व प्रश्नांची उपक्रमांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला पान नंबर 70 वर प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा होता. अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती करणे हा होता. दोन नंबर दिलेला आहे, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट टिंबटिंब बनले आहे. जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास बनले आहे. तीन नंबर दिलेला आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे. तर ती बाब आहे आण्विक विकास. आणि चार नंबर दिलेला आहे, इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली. तर ते ठिकाण आहे पोखरण. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. तर त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे, पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. तर हे विधान बरोबर आहे. तर याचे कारण आहे, कम्युनिस्ट चीनला युनोचे सदस्य देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशात भारत आघाडीवर होता. 1954 साली चीनचे पंतप्रधान व भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या भेटीने हे संबंध अधिक दृढ झाले. या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वांच्या आधारे मैत्री करार घडून आला. अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले, म्हणून हे विधान बरोबर आहे. याच खाली आपल्याला 2 नंबर दिलेला आहे, अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. तर हे विधान बरोबर आहे. तर याचं कारण आहे, पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चा केली. 1999 साली वाजपेयी यांनी शांतता व विकासासाठी लाहोर करार केला. वाजपेयी यांच्या प्रयत्नाने लाहोर ते नवी दिल्ली अशी समझोता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा व सदाए सरहद ही बस सेवा सुरू झाली, म्हणून हे विधान बरोबर आहे. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे, भारताचे परराष्ट्र धोरण. तर आपल्याला ही संकल्पना अशी स्पष्ट करता येईल, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. या चौकटीत भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण विकसित झाले आहे. याच खाली आपल्याला 2 नंबर दिलेला आहे, राष्ट्रीय हित संबंध. तर राष्ट्रीय हित संबंध ही संकल्पना आपल्याला पुढील प्रकारे स्पष्ट करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा. यानंतर आपल्याला 3 नंबरची संकल्पना दिलेली आहे, जागतिक शांतता.
तर जागतिक शांतता ही संकल्पना आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल की आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते. जगातील अर्धविकसित आणि अविकसित देशांच्या विकासासाठीही जागतिक शांतता आवश्यक आहे. जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे भारत कोणत्याही लष्करी किंवा सैनिकी संघटनात सामील झाला नाही. जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त, कोरियास, व्हिएतनाम आणि इंडो चायना तसेच इराण, इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले. पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत केला. यावरून भारताचे जागतिक शांतता धोरण आपणास दिसते. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हाला काय वाटते? तर तुम्हाला तुमचं मत या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे तर आपल्याला असं सांगता येईल की अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबॉम्ब नंतर जगाला अण्वस्त्रांच्या विघातक क्षमतेची कल्पना आली. आज जगात रशिया, फ्रान्स, इंग्लंड, जपान, चीन, उत्तर कोरिया, पाकिस्तान आणि भारत ही राष्ट्रे अण्वस्त्र सज्ज आहेत. अण्वस्त्रांच्या वाढीमुळे जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत आहेत. शीतयुद्धाच्या काळातील युद्धसदृश्य परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे, त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका संभवतो आहे. म्हणूनच अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे असे मला वाटते. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यासाठी आपल्याला 1 दिलेला आहे. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला असं सांगता येईल, भारताचे परराष्ट्रीय धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य आहे. आंतरराष्ट्रीय समस्या आणि वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे, अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर राखणे, आदर करणे, मानवी हक्काबद्दल आदर बाळगून त्यांचे संरक्षण करणे. यानंतर याच खाली 2 दिलेला आहे. भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले? तर भारत चीन संबंध सुधारण्यासाठी भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी 1989 मध्ये चीनला भेट दिली. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान श्री नरसिंह राव यांनी 1993 मध्ये चीनला भेट दिली, तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले. त्यानंतर पुढे श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले आणि तसेच जानेवारी 2001 मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष किपेंग यांनीही भारताला भेट दिली. या सर्वांनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी योगदान दिले. यानंतर याच खाली 3 दिलेला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आपल्याला पुढील पद्धतीने सांगता येईल. अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे, भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितेला प्राधान्य व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहेत. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. पुढे संकल्पना चित्र तयार करा. तर आपल्याला परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक या ठिकाणी लिहायचे आहे. तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आहे राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रशासकीय घटक, देशाचे भौगोलिक स्थान आणि राजकीय नेतृत्व. या
यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम दिलेला आहे। प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापारी संबंध होते याची माहिती मिळवा। तर प्राचीन काळापासून भारताचे अन्य देशांशी व्यापारी संबंध होते तर आपल्याला ते या पद्धतीनेही सांगता येतील। चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।